राधानगरी तालुक्यात पंधरा हजार चव्वेचाळीस हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचं उद्दिष्ट आहे यामध्ये अकरा हजार पाचशे बेचाळीस हेक्टर क्षेत्रात भात सोळाशे चाळीस हेक्टरवर नाचणी शंभर हेक्टरवर कडधान्य अकराशे पाच हेक्टरवर भुईमूग आणि तेहतीस हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड होणार आहे खरीप हंगामासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग डॉक्टर डी वाय पाटील शैक्षणिक संकुल कृषी विज्ञान केंद्र तळसंदे आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या माध्यमातून अर्जुनवाडा इथं हंगामपूर्व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं आत्मा प्रकल्प संचालिका रक्षा पंजाबराव देशमुख यांनी नैसर्गिक सेंद्रिय शेती योजनेविषयी माहिती दिली कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे प्रमुख डॉक्टर जयवंत जगताप यांनी भात बीज प्रक्रिया बियाण्यांची उगवण क्षमता माती परीक्षण चारसूत्री भात लागण खतमात्रा नियोजन कीटकनाशक वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं डॉ सुधीर सूर्यगंध यांनी दूध उत्पादन वाढीसाठी चारा व्यवस्थापन पावसाळ्यात जनावरांना होणारे आजार आणि त्यांचं योग्य निदान याबाबत मार्गदर्शन केलं यावेळी राज्यस्तरीय आत्मा समिती सदस्य अशोक फराकटे तालुकास्तरीय आत्मा समिती सदस्य अरविंद पाटील सरपंच सुप्रिया यादव आत्मतंत्र सहाय्यक सुनील कांबळे मंडल कृषी अधिकारी रणजित गोंधळी कृषी सहाय्यक ग्रामपंचायत सदस्यांसह शेतकरी उपस्थित होते